तर पेण तालुक्यातील 11 ग्रामपंचायतमधील नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंच यांनी शुक्रवारपासून ग्रामपंचायतमधील आपली नवी इनिंग सुरू केली आहे. वडखळमध्ये जल्लोषाच्या वातावरणात सरपंचपदी शिवानी म्हात्रे तर उपसरपंचपदी मत्स्यगंधा म्हात्रे या विराजमान झाल्या. एकूणच उपसरपंच निवडणुकीचा माहोल आणि सरपंच उपसरपंच या जोडगोळीचे स्वागत करण्यासाठी त्यांचे सहाय्यक सदस्य मान्यवर मंडळींनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्यात. वडखळ सरपंच शिवानी म्हात्रे यांनी ग्रामपंचायतमधील रखडलेल्या विकास योजना, पाणी पुरवठा योजना, रस्ते, रोजगार आणि शासकीय योजना राबवण्यासाठी दर गुरुवारी जनता दरबाराचे आयोजन करण्याची घोषणा केली. यावेळी सरपंच शिवानी म्हात्रे, उपसरपंच मत्स्यगंधा म्हात्रे, सुनील जांभळे, नूतन म्हात्रे, मिलिंद मोकल, योगिता मोकल, विनोदिनी कोळी, रवींद्र म्हात्रे, जागृती पाटील, लक्ष्मी म्हात्रे, निलेश म्हात्रे, योगेश पाटील आदी उपस्थित होते. जसे सर्वजण आता सोबत आहात, आम्ही निवडणुकीमध्ये सर्व सदस्य मिळून जसे आम्ही कामं के जसे एकत्र होतो तसेच पुढे एकत्र 5 वर्ष आम्ही एकजुटीने काम करू आणि सर्व निर्णय एकत्र ह्याने आम्ही घेऊन काम करू. सर्व आम्ही एकत्र एकमताने काम करू. सगळी कामं आम्ही विकासाची कामं करू आणि सर्व सदस्यांचे मनपूर्वक आभार आणि उपसरपंच सो मत्स्यगंधा पांडुरंग म्हात्रे यांचेही उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार आणि सर्व पत्रकारांचे आणि सर्व मतदार बंधू भगिनींचे आणि सर्व ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार. जी गुरुग्राम पंचायत वडखळची सार्वजनिक निवडणूक झाली त्या निवडणुकीत सौ शिवानी विश्वास म्हात्रे व आज बिनविरोध निवडून आलेल्या आपल्या उपसरपंच सौ मत्स्यगंधा पांडुरंग म्हात्रे व प्रभाग क्रमांक 1, 2, 3, 4, 5 मधून आले सर्व सदस्य यांना मतदारांनी जे मतदाराच्या रूपाने जो शुभाशीर्वाद दिलाय त्या शुभाशीर्वादचा इथल्या विकास कामांच्या माध्यमातून नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आज आम्ही आश्वासित करतो की पुढील येणाऱ्या काही काळात वडखळचा विकास हा चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करू. हेच आजच्या सरपंच पदग्रहणाच्या निमित्ताने व उपसरपंच निवडीच्या निमित्ताने मी आपला आश्वासित करतो आणि हा मतदारांनी दिलेला जो मतदाराच्या रूपाने आशीर्वाद आहे तो सार्थ ठरू. वडखळच्या विकासासाठी आम्ही प्रत्येक जण योग्य योगदान देऊ आणि वडखळचा विकास आज आमचा ध्यास, आज आमचा नारा असेल श्री क्षेत्रेश्वर जनमत विकास आघाडीचा.